नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव काय सर? अशोक हरी गावडोळे. आपलं गाव? पिंपळणे राहणार, तालुका जिल्हा बीड. तालुका जिल्हा बीड. तर हा जो कापूस आहे, या कापसावरती तुम्ही बेसरडोसमध्ये पेरणीमध्ये खत आपले ग्रीन पॅन्ट या कंपनीचे कुठले वापरलेले आहेत? भूमी पॉवर. भूमी पॉवर किती एकर आहे क्षेत्र? दीड एकरला तुम्ही किती बॅग वापरली? एक बॅग 12 किलोची या ठिकाणी. आणि रासायनिक खत किती वापरलं? 10 20 च्या कोणे? दोन वापरलेले आहेत या ठिकाणी. या कापसाला फवारण्या किती केलेल्या आहेत? दोन ग्रीन प्लांट या कंपनीच्या दोन फवारण्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला जे औषधं फुटवे फुटण्यासाठी ग्रो नायट्रोकिंग, अजून स्प्रेडर, स्टिकर हे वापरलं. नंतर पुन्हा तेच प्रमाण वापरून ते वापरलं, जास्त प्रमाण करून ते वापरलेलं आहे. तर आजचा जो प्लॉट आहे कापसाचा, तर कसा वाटतोय? याच्यामध्ये काय बदल वाटतो सांगा? बदल म्हणजे चौकट बघून जास्त बदल वाटतो. त्याची वाढ कशी आहे? पात्याची संख्या भरपूर आहे. इतर तुलनेमध्ये हा कापूस तुमचा उंचीने एकदम हाईट जबरदस्त आहे. लोकांचे कापस कसे आहेत? छोटे आहे. तर या ठिकाणी पात्याची संख्या चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. या ठिकाणी कापस एकदम नंबर एक आलेला आहे. तुम्ही समाधानी आहात का? समाधानी. शेतकऱ्याला काय सांगताल? ग्रीन पॅन कंपनीचे औषधं वापरा, जरूर वापरा. तुम्हाला ग्रीन पॅन्ट या कंपनीमध्ये किती या ठिकाणी तुम्ही पपायला सुद्धा औषध वापरलेलं आहे, कापसाला सुद्धा औषध वापरलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही चांगले समाधानी झालेला आहात, समाधान तुम्ही वापरतात. मग तुम्हाला असं लोक शेतकऱ्यांना विनंती करताल का की हे औषध वापरावे? धन्यवाद.